नमस्कार, मी श्रद्धा टपाल, टिटवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। चला पाहूया त्याच्या काही ठळक घडामोडी। 9 ऑगस्ट क्रांती दिन व राष्ट्रसंत आचार्य आनंद ऋषीजी महाराज यांच्या जयंती निमित्त शिरूर येथे आयोजित रक्तदान शिबिरात 57 जणांचे रक्तदान। ऑगस्ट क्रांती दिन व राष्ट्रसंत आचार्य आनंद ऋषीजी महाराज यांच्या जयंती निमित्त शिरूर येथील लोकजागृती संघटनेच्या वतीने शिरूर येथील नगर परिषद मंगल कार्यालयात आयोजित रक्तदान शिबिरात 57 जणांनी रक्तदान केले। क्रांती दिनानिमित्त क्रांती चौकातील हुतात्मा स्मारकावर पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। लोकजागृती संघटनेचे ॲडव्होकेट ओमप्रकाश सतीजा, लोकशाही क्रांती आघाडीचे अध्यक्ष रवींद्र धनक, नगरसेवक मंगेश खांडरे, शिरूर नगर परिषद शिक्षण मंडळाचे माजी सभापती ॲडव्होकेट प्रदीप बारवकर, संतोष शितोळे, प्राध्यापक रवींद्र गणोरकर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष महबूब सय्यद, खुशाल गाडे, माजी उपनगराध्यक्ष पोपटलाल ओसवाल, संजय बांडे, जयवंत साळुंखे, विलास पोटे, निलेश नहार, ॲडव्होकेट दीपक वाघ, मोहम्मद हुसेन पटेल यावेळी उपस्थित होते। शिरूर नगर परिषद मंगल कार्यालयात झालेल्या रक्तदान शिबिरात 57 जणांनी रक्तदान केले। मी विजेता होणारच या कार्यक्रमाचे सादरीकरण करणारे कलाकार उमेश कणकवलीकर यांनी आपले 111 रक्तदान या शिबिरात केले। शिरूर प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अनिल बांडे यांनी 59 रक्तदान या शिबिरात केले। क्रांती दिनानिमित्ताने गेली 29 वर्ष सातत्याने शिरूर मध्ये आयोजित करण्यात येत असलेल्या रक्तदान शिबिरास जैन स्वादी संयम लताजी, अमित प्रज्ञाजी, कमल प्रज्ञाजी, सौरभ प्रज्ञाजी शुभाशीर्वाद देण्यासाठी उपस्थित होत्या। साध्वी कमल प्रज्ञाजी यांनी या शिबिरात रक्तदान केले। शिक्षण मंडळाचे निलेश खाबिया यांनी या रक्तदान शिबिरात यावेळी 58 रक्तदान केले। शिरूर जैन संघाचे संघपती भारत चोलडिया, राहुल बोथरा, माजी उपनगराध्यक्ष जाकीर खान पठाण, शिरूर नगर परिषदेचे रवींद्र साळुंखे, जीवन विकास मंदिर शाळेचे मुख्याध्यापक दिलीप शिंदे, विद्रोही शाहीर चंद्रकांत झुंजार, अजीम सय्यद, शिवसेनेचे संघटक राजेंद्र परदेशी रक्तदान शिबिर कार्यक्रमास उपस्थित होते। रक्तदान शिबिराचे यंदा 29 वर्ष असून सह्याद्री हॉस्पिटल पुणे येथील रक्तपेढीने विशेष सहकार्य केल्याचे लोकशाही क्रांती आघाडीचे अध्यक्ष रवींद्र धनक यांनी टिटवाळा न्यूजला सांगितले। टिटवाळा न्यूजसाठी प्रतिनिधी विजय ढमलेरे कोंढाबोरी यांच्यासह व्हिडिओ अटॅच क्षितिज टपाल। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। पुन्हा भेटूया याच ठिकाणी। धन्यवाद।